नमस्कार मी आरती कुलकर्णी शेकडू या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन याच्या काही कथा पाहत असतो या शेकडू कथामध्ये आज आपण कथा पाहणार आहोत कहाणी पाहणार आहोत ती म्हणजे ब्लॅक पँथर या प्राण्याची ब्लॅक पँथर म्हणजे काळा बिबट्या सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि हा प्राणी आपल्याला इतकी वर्ष कसा काय माहीत नव्हता आपल्याकडच्या भारतातल्या जंगलामध्ये तो नेमका कुठे आढळतो असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत ब्लॅक पँथरचे हे चित्तथरारक फोटो आपल्या समोर आणलेत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शाहज जंग यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शाहज जंग यांनी कर्नाटकमधल्या नागरहोळेमध्ये या ब्लॅक पॅन्थरचा माग घेतला आणि त्यांना ब्लॅक पँथरचे हे फोटो मिळाले ब्लॅक पँथर हा कोणी वेगळा प्राणी आहे असं तुम्हाला वाटत असेल पण प्रत्यक्षामध्ये हा काळा बिबट्या म्हणजे तो बिबट्याच आहे आपण नॉर्मली जो बिबट्या पाहतो जंगलामध्ये तो बिबट्या आणि काळा बिबट्या हे खूपच वेगळे दिसतात मग तुम्ही म्हणाल ही वेगळी प्रजाती आहे का तर तसं काहीही नाही ब्लॅक पँथर हा कोणी वेगळा प्राणी नाही आहे तर तो बिबट्याचाच काळा अवतार आहे बऱ्याच वेळा काय होतं घनदाट जंगलांमध्ये बिबट्याला छपत जाण्यासाठी काही नैसर्गिक आयुधांची गरज असते आणि म्हणूनच अशा घनदाट जंगलांमध्ये त्याचा निभाव लागावा यासाठी निसर्गानं बिबट्याला दिलेली ही एक प्रकारची देणगी आहे ज्या घनदाट जंगलांमध्ये हे बिबटे राहतात हे बिबटे निसर्गतःच काळ्या रंगामध्ये जन्माला येऊ शकतात या बिबट्यांमध्ये मेलॅनिन या नावाचं जे रंगद्रव्य असतं ते जास्त प्रमाणात असतं आणि म्हणून त्यांना काळा रंग येतो आपल्यासुद्धा कातडीचा काही जणांचा रंग गोरा असतो काही जणांचा रंग काळा असतो तसाच काहीसा हा प्रकार आहे म्हणजे एकाच बिबट्याची मादी एकाच वेळी एका पिवळ्या कांतीच्या बिबट्याला आणि काळ्या कांतीच्या बिबट्याला जन्म देऊ शकते आणि ब्लॅक पँथर आणि हा बिबट्या म्हणूनच बऱ्याच वेळा जंगलांमध्ये आपल्याला एकत्र सुद्धा आढळून आलेले आहेत म्हणजेच ब्लॅक पँथर आणि बिबट्या हे एकमेकांचे भाऊ भाऊ किंवा एकमेकांचे बहीण भाऊ सुद्धा असू शकतात जसं आपण म्हणतोय की नॉर्मल बिबट्याची मादी जी आहे ती काळ्या बिबट्याला जन्म देऊ शकते तसंच उलटा सुद्धा होऊ शकतं काळ्या बिबट्याच्या मादीनं सुद्धा पिवळ्या कांतीच्या बिबट्याला जन्म दिलेला आपल्याला आढळेल तुम्हाला हा ब्लॅक पँथर लांबून अगदी काळा जर्द दिसतो पण तुम्ही जवळून जर त्याच्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या अंगावरचे ठिपके म्हणजे रोजेट्स हे बिबट्यासारखेच आहेत पण ते थोडेसे गुलाबीसर झालेले आहेत शाह जंग यांनी जे ब्लॅक पॅन्थरचे फोटो काढले तो ब्लॅक पॅन्थर जो आहे तो पूर्णपणे काळा जर्द आणि अतिशय शानदार शाही असा ब्लॅक पॅन्थर आहे याच ब्लॅक पँथरचं आकर्षण लेखकांना फिल्म मेकर्सना सुद्धा आहे तुम्ही सगळ्यांनी जंगल बुक पाहिलं असेल वाचलं सुद्धा असेल जंगल बुकचे लेखक रुडिया किपलिंग यांनी या ब्लॅक पॅन्थरला त्यांच्या जंगल बुक मध्ये स्थान दिलं आणि या व्यक्तिरेखेचं नाव त्यांनी ठेवलं बगिरा मोगलीचे जंगलामध्ये दोन मित्र असतात एक मित्र आहे त्याचा अस्वल आणि दुसरा मित्र आहे तो म्हणजे हा बगिरा म्हणजेच ज्या ब्लॅक पॅन्थरला बघून आपल्याला इतकी भीती वाटते किंवा हा इतका खुखार वाटतो तोच बगीरा मोगलीचा मित्र होऊ शकतो या 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 सगळ्या कथांमधून आपल्याला एक छान मेसेज जातो तो म्हणजे वाघ बिबट्या यांच्याबद्दल आधी आपण समजून घेतलं पाहिजे भारतामध्ये पश्चिम घाटामध्ये जी अंशी दांडेली नागरहोळे यासारखी घनदाट जंगल आहेत या घनदाट जंगलांमध्ये बिबट्याचं दर्शन तर होतंच पण ब्लॅक पॅन्थर सुद्धा बऱ्याच वेळा दिसून येतो वन्यजीव संशोधक सुनील करकरे यांना दांडेलीच्या जंगलात असा दोन तीन वेळा ब्लॅक पँथर दिसलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिबट्या हा निशाचर आहे आणि त्याप्रमाणेच ब्लॅक पॅन्थर सुद्धा निशाचर आहे आणि त्यामुळे तो संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शिकारीसाठी जंगलात बाहेर पडतो पहाटेच्या वेळेला जेव्हा त्याची शिकार आटोपून तो जंगलाची भटकंती करून येत असतो अशा वेळेस ब्लॅक पँथरचं दर्शन होऊ शकतो तुम्हाला प्रश्न पडला असेल जर भारतातल्या घनदाट जंगलांमध्ये हे बिबटे आहेत महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाचं जंगल आहे मग आपल्याकडे काळे बिबटे दिसतात का हो राधानगरी आणि आंबोलीच्या जंगलांमध्ये का कधी काळी असे काळे बिबटे होते आणि त्यांचं दर्शन सुद्धा आपल्याला झालेलं होतं कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये असाच एक पेंढा भरलेला काळा बिबटे आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये सुद्धा हा बिबटे आढळू शकतो दोन तीन वर्षांपूर्वी वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या अभयारण्यामधून एक ब्रेकिंग न्यूज आली ही ब्रेकिंग न्यूज होती ताडोबामध्ये काळा बिबट्या म्हणजे ब्लॅक पॅन्थर आढळल्याची एकीकडे आपण असं म्हणतोय की घनदाट जंगलांमध्ये लपून छपून राहण्यासाठी बिबट्याचं हे नॅचरल सिलेक्शन आहे आणि म्हणून हे बिबटे काळे होतात मग दुसरीकडे ताडोबासारख्या विरळ जंगलांमध्ये हे बिबटे आले कुठून असा प्रश्न पडला पडलेला आहे बऱ्याच जणांना त्याचं उत्तर वन्यजीव संशोधक शोधतायत पण काही जणांच्या मते पेंच आणि त्या लगतच्या जंगलांमधून हा बिबट्या कदाचित आपल्या ताडोबाच्या जंगलामध्ये आलेला असावा त्याबरोबरच गोव्यामधल्या कोतीगाव अभयारण्याच्या जवळ विहिरीत पडलेला एक काळा बिबट्या आढळलेला होता त्याला रेस्क्यू करण्यात आलं आणि पुन्हा एकदा जंगलामध्ये सोडण्यात आलं शा जंग यांनी ब्लॅक पॅन्थरचे फोटो काढल्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा संगमेश्वरमध्ये काळ्या बिबट्याचं दर्शन झालेलं होतं काही जणांनी त्याचे व्हिडिओसुद्धा काढलेले होते याचा अर्थ जसंच वाघ आणि बिबटे अधिवासांच्या बाहेर यायला लागलेले आहेत तसंच काळ्या बिबट्याला सुद्धा त्याचं घनदाट जंगल शो सोडून बक्ष्याच्या शोधासाठी गावाजवळच्या विरळ जंगलांमध्ये यायची वेळ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर असा कधी काळा बिबट्या दृष्टीस पडला पहाटे संध्याकाळी तर अजिबात घाबरून जाऊ नका तो बिबट्याच आहे आणि त्याच्या काळ्या रंगामुळे किंवा त्याच्या चमकदार डोळ्यांमुळे तुम्हाला त्याची आणखी भीती वाटू शकते पण अशा बिबट्याचा आढळ जर कुठे आढळला तर तुम्ही वनविभागाला रिपोर्ट करू शकता आणि काळा बिबट्या नेमका कोणकोणत्या जंगलांमध्ये आहे याचं डॉक्युमेंटेशनसुद्धा आपण करू शकतो भारतातल्या जंगलामध्ये किती काळे बिबटे असावेत असा एक प्रश्न विचारला जातो पण अशी निश्चित आकडेवारी अजिबातच सांगता येत नाही कारण बिबट्याच्या मादीला जेव्हा बछडे होतात तेव्हा काही बछडे काळे उपजू शकतात काही बछडे हे नॉर्मल दिसणाऱ्या बिबट्यासारखे सुद्धा असतात त्यामुळे त्याच्या गुणोत्तराबद्दल सुद्धा अजून संशोधन झालेलं नाहीये पण जंग यांनी या काळ्या बिबट्याच्या मागावर जाऊन काढलेल्या फोटोंमुळे आता काळ्या बिबट्यांच्या बद्दल आपल्याकडे आणखी संशोधन होईल यामध्ये अजिबातच शंका नाही आपल्याला जर हा ब्लॅक पँथर दिसला तर आपण त्याला जगवार म्हणतो पण जगवार हा सुद्धा बिबट्यासारखाच एक प्राणी आहे आणि नॉर्मल जगवार आणि ब्लॅक जगवार असे दिसू शकतात आणि जगवार हा प्राणी दक्षिण अमेरिकेमध्ये असतो त्यामुळे ब्लॅक पॅन्थरला जगवार म्हणण्याची चूक आपण आता तरी करूया नको आणि हा ब्लॅक सारखा रहस्यमय प्राणी आपल्या जंगलांमध्ये आढळतो याचा अभिमानसुद्धा बाळगायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा शेकरू या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही मला फॉलो करू शकता शेक्रू या माझ्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा पुन्हा भेटूया आणखी एका शेकरू कथेमध्ये बाय बाय